नमस्कार. जे वाटतंय ते वाटतोय या माझ्या मालिकेतील 6व्या भागामध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. गेल्या आठवड्यामध्ये रामनवमी साजरी झाली. भारतीय संस्कृतीचं दोन अक्षरांमध्ये जर वर्णन करायचं झालं तर ते आहे राम आणि श्रीराम. हे अत्यंत महत्त्वाचं दैवत आहे आमच्या सगळ्यांसाठी. जय श्रीराम असा उद्घोष आपण सातत्याने ऐकतो. याचं कारण असं आहे की र आणि म ही जी दोन अक्षरं आहेत ही अक्षरांच्याही वर येतात. रफालाच्या माध्यमातून र येतो आणि अनुस्वाराच्या माध्यमातून म येतो. आणि या रमच्या पोटी जो जन्मला तो राम असं आपल्या भाषेचं व्याकरण सांगतं. उदाहरण तुम्हाला देतो आणखी. त्यामध्ये दशरथाचा दाशरथ, वसुदेवाचा वासुदेव, जनकाची जानकी, हे जच जा म्हणून जे आहे किंवा वच वा म्हणून जे आहे ते पुढची पिढी दाखवतं, पुढचा स्वर घेत असताना. त्यामुळे रम हे अक्षरांच्याही वर येणारी दोन अक्षर व्यंजन आणि त्यातून जन्माला आला तो राम. क्षर म्हणजे नाश पावणार, अक्षर म्हणजे नाश न पावणार आणि म्हणून ते चिरंतन आहे, चिरंजीव आहे. आणि मानवी जीवनामध्ये प्रामुख्यानं भारतामध्ये येता जाता या देवाचं नाव घेतलं जातं. नुसतंच एकमेकाला अभिवादन करायचं झालं तरी राम राम असं म्हणतो आपण. एखाद्याचा जीव गेला तर त्यांना राम म्हटला असं म्हणतो. एखाद्यानं गाणं गायलं, समजा मी गाणं गायलं तर मग तुम्ही म्हणाल यांच्या गळ्यामध्ये राम नाही. अशा पद्धतीनं रामाचा आविष्कार आम्ही सातत्यानं सर्वदूर 24 तास करत असतो. भीती वाटली तरी राम 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 म्हणतो. याच रामाचा आविष्कार नारद मुनींच्या सरळ्यावरनं वाल्मिकी होण्याआधी वाल्याकोळीनं केला आणि मग तो मरा 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 अशी जी त्याची प्रवृत्ती होती लोकांना लुटत असताना त्याच्याऐवजी राम 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 असं ऐकू गेलं अशी कथा आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. या रामचंद्रांविषयी अनेक प्रकारे चर्चा होत राहते सातत्यानं. भारतामध्ये तर सातत्यानं झालीच. अयोध्येमधल्या चर्चेचा विचार जरी नाही केला तरी नुसता श्रीराम या तीन अक्षरांवरती चर्चा अनेक झाली. कित्येकांना श्रीरामाचा रागही येतो. गर्भवती सीतेला वनात सोडून दिलं म्हणून प्रभू रामचंद्र आवडत नाहीत असं अशिक्षित बायकांच्या ओव्यांमध्ये आढळतं. जात्यावर बसल्या बसल्या महाराष्ट्रातल्या त्या अशिक्षित स्त्रिया म्हणतात, राम म्हणू राम नाही सीतेच्या तोलाचा, हिरकनी सीता माई राम हलक्या दिलाचा. राम हलक्या दिलाचा असं म्हणण्याची हिंमत या अशिक्षित प्रतिमेमध्ये आहे. याचं कारण असं, स्त्रीच्या दृष्टिकोनातून गर्भवती पत्नीला सोडून दिल्याचं जे ऐकतो आपण त्याच्यावरचा राग या स्त्रियांच्या मनामध्ये. खरं पाहायला गेलं तर हा आदर्श राजा आहे, आदर्श पती आहे, आदर्श भाऊ आहे, आदर्श पुत्र आहे. हे सगळं आदर्श प्रभू रामचंद्रांच्या बाबतीमध्ये घडलं याचं कारण तुम्हाला सांगतो, जे आधुनिक काळामध्ये तुम्हा आम्हाला उपयोगी पडेल. आणि त्याचं नाव आहे सेपरेट एंटिटी कॉन्सेप्ट. प्रत्येक अस्तित्व वेगवेगळं आहे ही कल्पना त्यामागे आहे. आणि त्यामुळे पती राम आणि बंधू राम हे दोन वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या कन्फिग्युरेशनमध्ये वेगवेगळ्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये भागतात आणि तिथे माणूस आदर्श होत जातो. जरा तुम्ही व्यक्तिरेखा एकत्र केल्यात की गडबड झाली. आणि त्यामुळे प्रभू रामचंद्र राजा म्हणून, प्रभू रामचंद्र बंधू म्हणून, प्रभू रामचंद्र पती म्हणून, प्रभू रामचंद्र पुत्र म्हणून, प्रभू रामचंद्र मारुतीचा दैवत म्हणून, आणि हे सगळं वेगवेगळं असलं तरी आत्मा एक असतो ही भूमिका आहे. आणि त्यामुळे आज तुमच्याशी या रामनवमीच्या निमित्त गप्पा मारत असताना रामाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असायला हवा असं मला वाटतं ते मी वाटतोय तुम्हाला. सहसा परमेश्वराला आपण म्हणतो माझ्या पाठीशी उभा राहा, पण रामरक्षेमधला जो उल्लेख आहे तो आपल्या पुढ्यात चालणारा प्रभू श्रीराम आहे. म्हणजे भक्तांना सुरक्षित करण्यासाठी म्हणून आधी पुढे आहे येणारी संकट आपल्यावरती झेलून घेणारा श्रीराम आहे. आणि म्हणून हे दैवत वेगळं ठरतं. मर्यादा पुरुषोत्तम म्हणतात त्याचं कारण वेगळं आहे. मर्यादा पुरुषोत्तम म्हणतात त्याचं कारण कर्तृत्व सिद्ध करण्याचा अधिकार आहे पण निर्णय घ्यायचा अधिकार नाही. त्यामुळे जन्मापासूनच जी कथा सुरू होते त्या ठिकाणी विश्वामित्रांनी सांगितलं दशरथाला की प्रभू रामचंद्र माझ्याबरोबर दे म्हणून विश्वामित्रांबरोबर गेले. विश्वामित्र म्हणाले मारही त्राटिका रामचंद्रा म्हणून रामचंद्रांनी त्राटिकेचा वध केला.
हे सगळं विश्वामित्रांच्या सूचनेनुसार चालू आहे. तिथे व्यक्तिगत श्रीरामांचा निर्णय नाही, सीतेला सोडून आणण्या व्यतिरिक्त जे सगळे निर्णय हे रामाने घेतलेले नाहीत, पण कर्म त्यांना करायला लागलेले आहे आणि म्हणून ते आदर्शवाद तिथे येतो. अलीकडच्या काळात तसं घडत नाही हो. आपल्या इथे होतं काय की पती आणि भाऊ या दोन्ही व्यक्तिरेखा एकत्र येतात आणि भावाबरोबर पती मिसळला की घरामध्ये भांडणं सुरू झाली. पतीला वेगळं ठेवता आलं पाहिजे आणि भावाला वेगळं ठेवता आलं पाहिजे. वेगळं ठेवायचं म्हणजे मानसिकदृष्ट्या, त्याला सेपरेट एंटिटी कॉन्सेप्ट म्हणतात. एकीकडे भाऊ जर बंधू पण घेऊन पतीत शिरला तरी गोंधळ, आणि पती भाऊ पण घेऊन भावांमध्ये शिरला तरी गोंधळ आहे. सांगायचा मुद्दा असा आहे की हा जो सेपरेट एंटिटी कॉन्सेप्ट अकाउंट्समध्ये सांगितलेला आहे तो लक्षात ठेवायला हवा की संजय उपाध्याय आणि संजय उपाध्याय आणि कंपनी ह्या दोन वेगवेगळ्या अस्तित्वांचा विचार आहे. आयुष्य तेव्हाच सुखाने जगतात जेव्हा तुम्ही अशा पद्धतीनं दोन व्यक्तिरेखा दोन अभिव्यक्ती एकत्र मिसळून देत नाही. नाहीतर चार्टर्ड अकाउंटंट नसतो तो घरी येतो आणि तो घरी आला तरी जर सीएच राहिला तर 10 मिनिटात घरामध्ये सस्पेन्स अकाउंट तयार होतो. याचं कारण असं बॅलन्स शीट टॅली होत नाही. पण तू घरी शिरल्यानंतर सीए पण सोड ना, तू घरी नवरा म्हणून आलायस, वडील म्हणून आलायस, त्या व्यक्तिरेखांमध्ये शिर तसं घडत नाही. आणि म्हणून हा जो मुद्दा आहे, रामानी सीतेला वनवासामध्ये गर्भवती असताना सोडलं, ह्या निर्णय पती रामाचा नाही हे आम्हाला कळलं पाहिजे. तो निर्णय राजा रामाचा आहे की राजा म्हणून सीता जर राणी होणार असेल तर अयोध्येमधल्या लोकांच्या मनामध्ये कणभरही संशय असू नये ही ती भूमिका आहे. जरी अग्निपरीक्षा दिली तरी लोक प्रवाह थांबवता येत नाहीत. आणि म्हणून लक्ष्मणाला म्हणजे सगळ्यात जवळच्या व्यक्तीला बरोबर देऊन सीतेला वनामध्ये जायला सांगितलेलं आहे. याचं कारण काळजी तर घेतली आहेच, सगळ्यात जवळचा माणूस वनवासामध्ये सातत्यानं बरोबर असलेला दीर म्हणजे त्याच्या इतकी सीतेची काळजी घेणारा दुसरा कोणीच नाही, अशा व्यक्तीला बरोबर देऊन मग गर्भवती सीतेला वनात सोडून दिलं. मला असं वाटतं की राजा रामाचा निर्णय आणि पती रामाचा निर्णय यात आपण गल्लत केली की आपण म्हणणार प्रभू रामचंद्राचा निर्णय चुकला म्हणून. असो, मला असं वाटतं की जे वाटतं ते वाटतेमध्ये आमच्या देवतांकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असायला हवा याविषयी मला जे वाटलं ते मी तुम्हाला वाटलं. तुम्ही विचार करायचे होते की आम्ही जेव्हा प्रभू श्रीराम म्हणून संपूर्ण विश्वाचा विचार करू तेव्हा याच्यामध्ये सगळ्यात आनंददायी जीवन आपल्याला जगता येईल असं माझं व्यक्तिगत मत आहे. बाकी माझ्या या बोलण्यामध्ये राम होता की नाही ते तुम्हीच ठरवा. पण एक विनंती आहे नेहमीचीच की ह्या जे वाटते ते वाटते चॅनलच्या माध्यमातून आनंद द्यायचा प्रयत्न आहे. आज जो गोंधळ सगळीकडे उडालेला आहे आणि टेन्शन्स आहेत त्यातून मोकळा होण्याचा मार्ग एक 5 ते 7-8 मिनिटं माझं बोलणं ऐकलं तर तो मोकळं होण्याची प्रक्रिया होते का तुमच्या मनामध्ये, एवढाच मुद्दा आहे. आणि तसं घडत असेल तर माझी तुम्हाला विनंती आहे की ही जी मिशन ब्लिस आहे त्या मिशन ब्लिसमध्ये सहभागी व्हा. कसं सहभागी व्हायचं आहे, सबस्क्राईब करायचं, शेअर करायचं, आणि ज्याला शेअर केलं त्याला सांगायचं सबस्क्राईब कर. लवकरात लवकर आपण एक मोठा समुदाय एकत्र न आणता एकत्र आणू. जो एकत्र येणार नाही त्याचा कल्ट होणार नाही, संप्रदाय होणार नाही, पण तरी एकत्र राहील यूट्यूबच्या एका मालिकेच्या माध्यमातून आणि तो मनामध्ये आनंद निर्माण करून त्या पद्धतीनं आपलं आयुष्य जगेल. शेवटी असं आहे की अवतार या पद्धतीनंच निर्माण होणार, तेव्हा आपण सगळे अशा पद्धतीनं जगण्याचा प्रयत्न करूया. मस्त बिंदास 24 तास जसा मी जगतो तुम्ही या मार्गाने चला. आज रामनवमीनिमित्त तुमच्याशी हा संवाद चालला. पुन्हा भेटू पुढच्या भागामध्ये म्हणजे 7व्या भागामध्ये. आजचा 6वा भाग जे वाटतंय ते वाटतंय इथेच संपन्न करीत आहेत. पुन्हा भेटू पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.